जामखेड तालुक्यातील पिंपळगावळा येथील कॉलेज युवकाच्या आत्महत्ये प्रकरणी दोघा जणांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. मयत युवकाकडे एका मुलीच्या मोबाईल नंबरची चिठ्ठी सापडल्यानं त्याला मारहाण करून अपमानित करण्यात आलं होतं. जामखेड तालुक्यातील पिंपळगावळा येथील कॉलेज तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी दोन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी दोन्ही आरोपींना जामखेड पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. जामखेड तालुक्यातील पिंपळगावळा येथील शहादेव बोबडे हा युवक जामखेड येथे शेवटच्या वर्षाला कॉलेजचं शिक्षण घेत होता. त्याला त्याच्या गावातील एका मुलीनं तिच्या मोबाईलमध्ये बॅलन्स टाकण्यासाठी तिचा मोबाईल नंबर दिला होता. त्या मुलीनं दिलेल्या मोबाईल नंबरची चिठ्ठी असलेलं पाकिट हरवलं. ते पाकिट सुदाम बोराटे याला सापडलं. त्यानं पाकिटातील नंबरची माहिती कृष्णा बोराटे याला सांगितली. यातून शहादेव याला बारावकर वस्तीवर बोलावून घेत बेदम मारहाण करीत अपमानित केलं. या घटनेनं अपमानित झालेल्या शहादेव यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर पुन्हा आम्ही गेलो मागून आमचं इकडे आणि पुन्हा ती सुभाष बारावकराचा पोरगा आला आणि त्याला घेऊन गेला. त्याच्यावर काय गाठ नाही दिसत नाही. पुन्हा संध्याकाळी आल्यावर मी गेलो पाहण्याला. त्याचा पोरगा म्हणतो की थपोड थपोड केली त्याला काय खवलं नका. शेदेव दत्तू बोबडी पुन्हा इथं आल्यावर कुलूप उघडलं तर मग मला आढळलं काय आतमध्ये काय घडलं आतमध्ये फाशी घेतली त्यांनी फाशी घेतली. शहादेव बोबडी हा त्याला तिथं ती बोराटीची दोन मुलं आली. त्या मुलीचा वडील आणि मुलीचा भाऊ ती चुलत भाऊ आणि नंतर त्यांनी त्याला हानमार केली. हानमार केल्यानंतर त्यांनी घरी येऊन ही असा उद्योग केला फाशी घेतली घेण्याचा प्रकार केला. पण का घेतला बरं का त्यांनी काय केलं माहिती का त्यांनी त्या पोरीने ह्याच्याकडे मोबाईलमध्ये बॅलन्स टाकायला पैसे दिले होते आणि तिचा नंबर दिला होता. नंबर दिल्यानंतर तो नंबर शहादेव बोबडेने बॅलन्स टाकायला दिल्यानंतर तो जामखेडला जायचं कॅन्सल झालं. बोबडे हा गेलाच नाही जामखेड त्याच्याकडे पैसे दिले आणि त्याचं पाकिट हरवलं. ते पाकिट तेलंगशीच्या एका माणसाला सापडलं. मग तेलंगशीच्या माणसाने फोन केल्यानंतर ते नंबरवर लावते त्या पोरी माळ्याच्या पोरीच्या मोबाईलवर नंबर लागला. तर ही सगळी गँग गेली आणि गँग गेल्यानंतर त्यांनी मग ते नंबर तपासला. तपासला कोणाचा आहे तर मग शहादेव बोबडेचा. मग तुझ्याकडे कसं काय ते म्हणजे शहादेव बोबडे नंबर दिला आहे. शहादेव बोबडे नंबर दिल्यानंतर मग ह्याला गाठलं ह्यांनी गाठलं पण मग त्याला वस्तू घेऊन गेला आणि त्याला हानमार केली त्या माळ्याच्या पोरांनी. घटनेची माहिती जामखेड पोलिसांना दिली असता सहायक पोलीस निरीक्षक नितीन पगार पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर शहादेव याच्यावर शोकाकुल वातावरणात पिंपळगावात अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंपळगाव आळवा येथील फिर्यादीनामे दत्तू भागूजी बोबडे यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की त्यांचा मयत मुलगा शहादेव दत्तू बोबडे याने येथील आरोपी सुदाम साधू बोराटे यांच्या मुलीकडे यांच्या मुलीचा मोबाईल नंबर त्याच्या मित्राकडे कसा गेला या कारणावरून त्याला बोलवून त्याला मारहाण करून त्यास आत्महत्येस प्रवृत्त केले आणि त्यामुळेच माझ्या मुलाने माझ्या राहते घरी पत्र्याच्या अँगलला स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केली आहे आणि माझ्या मुलाच्या मरणाला यातील आरोपी सुदाम साधू बोराटे आणि त्याचा पुतण्या कृष्णा बापू बोराटे हेच जबाबदार आहेत. अशी फिर्याद दिल्याने पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 54/2017 भादवी कलम 306 सोबत अॅट्रॉसिटी ॲक्टचे कलम 2(1)(RS) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपितांना आम्ही तात्काळ अटक केली असून त्यांना मान्य कोर्टापुढे हजर केला असता मान्य कोर्टाने 14 दिवस MCR केला असून सदर गुन्ह्याचा तपास सदर गुन्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमाती. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर महानगर न्यूज ब्युरो जामखेड.